आज आपण कारल्याची एकदम सोप्या पद्धतीने भाजी पाहणार आहोत. त्यासाठी हे कारली मी धुवून घेतली आहेत. मोठी कारली असेल तरी चालेल, मी या ठिकाणी छोटी घेतली आहेत. तर ह्याला आपण चिरून घेऊयात. तर असे गोल काप केले आहेत मी कारल्याचे. तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता आणि ह्याच्या आतले बिया काढून ठेवायचे आहेत. त्यासाठी कांदा लसूण अर्धा कट केला आहे एक ह्याच्यातला, आणि कोथिंबीर आणि मसाले लागतील. तर ह्याला काहीच करायची गरज नाही की मीठ हळद लावून ठेवतात खूप जण, त्यातलं पाणी निघून जातं, म्हणजे सगळं जीवनसत्व निघून जातं. तर आपल्याला तसं काही करायचं नाही, डायरेक्ट ह्याला फोडणी घालायची. तर भाजीसाठी मी लोखंडी कढई घेतली आहे. सहसा मी लोखंडी कढईतच करते. मोहरी चांगली तडतूड द्यायची. याला जास्त परतवायचं नाही आहे, फक्त थोडंसं त्याचं फ्राय करायचं आहे. त्याला जास्त डार होऊ द्यायचं नाही. लसूण आणि कांदा हा कारल्याबरोबरच छान क्रिस्पी होईल. तर आपण लगेचच यामध्ये कारली घालणार आहोत. त्याला असं परतायचंय आणि परतून झाल्यानंतर यावर आपण आता हळद आणि मीठ घालतो. हळद आणि मीठ त्याला मिक्स करायचे आणि थोड्या वेळ 7 ते 8 मिनिट आपण वाफू देणार आहोत. फक्त हळद मीठ घालून वाफू द्यायचे. 1-8 मिनिटं ठेवूयात आपण ह्याला आणि अजून मधून हलवत राहायचे, बघत राहायचे. तर या ठिकाणी 8 मिनिटं झाले. तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. काळा मसाला, याच्याऐवजी तुम्ही गोडा मसाला देखील वापरू शकता. 1 चमचा, 1/2 चमचा तिखट, 1/2 दाण्याचं कूट. याला मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. आणि हे अजून 1-5 मिनिटं ह्याला आपण ह्याला असंच 5 मिनिटं आपण हलवत आहोत. 3 ते 4 मिनिटानंतर आपण यामध्ये थोडी साखर घालणार आहोत. तुम्ही गूळ देखील घालू शकता यामध्ये. आणि अजून एक मसाला, हा MTR चा आहे, मॅजिक मसाला. पण तुम्ही मॅगी मसाला पण घालू शकता यामध्ये, मॅगी मॅजिक मसाला. तर यामध्ये 10 प्रकारचे आपले खडे मसाले असतात ते, त्याच्यामुळं काही खूप छान चव येते आणि शरीराला देखील चांगली हे मसाले आहे. 1-2 ते 3 मिनिटं आधी, गॅस बंद करायच्या आधी हा मसाला घालायचा आहे. आणि परत 2 ते 3 मिनिटं असं आपण क्रिस्पी होऊ देणार आहे. या ठिकाणी बघू शकता की लसूण कांदा सुद्धा देखील क्रिस्पी झालाय, तेव्हा भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा की म्हणजे न खाणारे सुद्धा या कारल्याची भाजी खातील आणि शरीराला हेल्दी आहे. नक्की करून पहा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सही रेसिपी. थँक्यू.